గురించి బంధువా కలిసి వచ్చి एवढी मोठी माणसं असताना मध्येच मला खरं तर मी यांना म्हटलं होतं की माझं या तारखेला जमेल की नाही, पण योगाकडून पुण्यात शूटिंग निघालं तर म्हटलं पाहूया, प्रयत्न करूया. पण ते शूटिंग 6 संपलं तरच येऊ शकेन असं म्हटलं, पण शूटिंग 9 आहे आणि हे म्हटलं नाही त्यातून पण 15 वेळ काढाच तुम्ही. मग आम्ही काहीतरी करून आलो, त्यांनी मला माझा ड्रायव्हर गाडी पण आणून दिली नाही, त्यांचा माणूस हॉटेल आहे माझ्याबरोबर. तर मी मला खरंच काही बोलायचं नसतं कधी. सुशील कुमार शिंदे सर आज आहेत. मला एक आठवण सांगायची वाटेल, आवडेल, की ते सांस्कृतिक मंत्री होते महाराष्ट्राचे आणि 1986 काळ असेल मला वाटते, तेव्हा त्यांनी नाटक बघितलं होतं झुलवा आणि सांगितलं होतं की ज्यानं अश्रूबरोबर भाकरी खाल्ली आहे त्यालाच हा रोल्स येऊ शकतो, करू शकतो. तर ते खूप पेपरला वगैरे लिहून आलं होतं, छान वाटलं होतं. पण मला लगेच सगळ्यांनी सांगितलं अरे ते सांस्कृतिक मंत्री पटकन 10% फॉर्म भर म्हणजे तुला ते घर मिळेल वगैरे वगैरे. तर मला काही ते शक्य झालं नाही, कारण तो मी नेहमी किस्सा सांगितलाच आहे की 1969 भूकंप झाला तेव्हा घर पडलं होतं. तर आमच्या वडील तेव्हा गव्हर्नमेंटने पत्र दिले होते, तर आमचे वडील म्हटले ते भूकंप काही घर मिळणं केलाय मगच काय पण सांगतात पत्र बित्र देऊ, आमचं घर आम पडले आमचं आम्ही परत बांधू. तर हे विद्यापीठ मागं असल्यामुळं ते 10% घराच्या किंवा अशा भानगडीत पडायला जमलं नाही, पण आज ते समोर भेटल्यावर मला ती खूप अतिशय आठवण झालेली. खरंच मला सगळ्यांना खूप ऐकायला आवडलं असतं, पुस्तकं वाचायला पण आवडली असती, पण हल्ली चित्रपटात काम करायला लागल्यामुळं खूप चित्रपट ऑफर झाल्यामुळं पण त्यांचा मान ठेवण्या म्हणजे एका डिरेक्टरकडे 5-6 चित्रपट काम करायला लागल्यामुळं पण जरा दुर्लक्ष झालं. पण नंतर लक्षात आलं की आयुष्यामध्ये काहीच खरं नसतं, पैसा प्रसिद्धी नाव वगैरे सगळंच खोटं असतंय. आपल्याला ऑक्सिजन आणणं लागतं, ते झाडं देतात आणि झाडं एवढं कुणी मोठ्या नसतात. त्यामुळे आता कोणी सांगितलं की ह्याची एवढी एकर जमीन आहे, ह्याच्या एवढ्या गाड्या आहेत, तर मला त्याचं हसूच येतं, कौतुकच वाटतं, याला कसं काय सांगावं असं वाटतं एवढं की माझ्याकडे ह्या होईन माझ्या. अरे तुला एवढी सी बॉडी आहे, त्याला ऑक्सिजन घ्यायला लागतो तेवढंच खरं आहे, तेवढं नसलं की ते सगळं संपत आहे. तर एनिवे हा विचार घेऊन मला जगावं असं वाटतं. मराठीतले काही ह्या खूप मोठा लेख आहे, सगळा वाचला तर जरा जास्त वेळ लागेल, म्हणजे एवढा तुम्हाला सगळ्यांना वेळ जास्त वाटतो मला हा लेख. तर मी त्यातला काही भाग वाचतो. घरात लहानपणी सर्वांना सांगितलं होतं मोठ्या माणसांच्या पाया पडा, आईवडिलांच्या पाया पडा, सणासुद्धेला गणपतीच्या देवाच्या पाया पडा. गावाकडेही पद्धत खूप असते, आमचंही घर त्याच तालापत नव्हतं. मला आठवतं लहानपणी वडील मला देवळात घेऊन गेले होते, त्यांनी मला पाया पडा लावला आणि म्हटलं देवाला सांग मला परीक्षेत पास कर, पण अभ्यास करायला हवाच हे त्याआधी असं वडिलांनी सांगितलं होतं. तेव्हापासून देवासमोर हात जोडणं, मोठ्या माणसांच्या पाया पडणं ही गोष्ट कळत नकळतपणे हातून घडत आलेल्या आहेत. परंतु एकदा मला खरोखरच एका साधूबाबांना नमस्कार करण्याची प्रचंड इच्छा झाली होती. त्याचं असं झालं की बहिणीच्या गावी मी काही काळ शिकायला होतो. तिथं गाव म्हणजे पुरंदर तालुक्यातील सासवडजवळील वीर. एकदा शाळेतून घरी येत असताना मला एक साधूबाबा भेट वाटेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.